नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं बी यू फिनर या यूट्यूब चॅनलवर एका महत्त्वपूर्ण जाहिरातीसोबत। प्रस्तुत जाहिरात आहे खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे हुतात्मा राजगुरू महाविद्यालय व श्री रिंगेश्वर विद्यालय कुडे बुजुर्ग राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे। या ठिकाणी भरलं जाणारं वरिष्ठ विभागामधील पहिलं पद आहे बी सी एस या विषयाचं, पदसंख्या 5 आहे। त्यानंतर इलेक्ट्रॉनिक सायन्स पदसंख्या 2, बी बी एसाठी पदसंख्या 5 आहे। पदार्थ विज्ञानची 3, रसायनशास्त्र 2, वनस्पतीशास्त्र 4, प्राणीशास्त्र 4, गणितासाठी 5 आहेत, संख्याशास्त्रासाठी 2 पदे आहेत, वाणिज्यसाठी 13 पदे, इंग्रजी विषयाची 5 पदे आहेत, अर्थशास्त्र 4, मराठी 2, पर्यावरण किंवा भूगोल 1 पद आहे आणि राज्यशास्त्र विषयाची 2 पदे आहेत। पहिल्या 1 ते 9 पदांसाठी मुलाखत होणार आहे 25/9/2021। त्यानंतर वाणिज्य यासाठी 22/9/2021, इंग्रजी 28/9/2021। त्यानंतरची सर्व पदे अर्थातच इंग्रजीपासून तर पर्यावरण राज्यशास्त्र या विषयापर्यंत 28 तारखेला मुलाखत होणार आहे। त्यानंतर बघूया कनिष्ठ विभागातील पदे। यामधील पहिला विषय वाणिज्य आहे आणि पदसंख्या 5 आहे। एम कॉम प्लस बी एड असणारे उमेदवार या ठिकाणी करू शकतात अर्ज। वाणिज्य विषयाची मुलाखत होणार आहे 22/9/2021। त्यानंतर इंग्रजीचं 1 पद भरलं जाणार आहे। एम ए बी एड असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत। त्यानंतर मराठी विषयासुद्धा 1 पद आहे, 27 मुलाखत होणार आहे। एम ए बी एड असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत। पदार्थ विज्ञान 4 पदे, रसायनशास्त्राची 3 आहेत, जीवशास्त्राची 2, गणित विषयासाठी 6 आहेत, पर्यावरणशास्त्र किंवा भूगोलसाठी 3 पदे, कम्प्युटर सायन्स 2 पदे आहेत, मार्केटिंग व सेल्समनशिप 2 पदे आहेत, माहिती तंत्रज्ञान 1 पद आहे। या सर्व पदांसाठी मुलाखत होणार आहे 27/9/2021। विज्ञान शाखेच्या विषयांसाठी एम एस सी बी एड ही पात्रता आहे, तर कला शाखेच्या विषयांसाठी एम ए बी एड असणं गरजेचं आहे। वाणिज्य शाखेच्या विषयांसाठी एम कॉम प्लस बी एड असणारे उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत। त्यानंतर पदव्युत्तर विभागाची पदे आहेत एम ए इंग्रजी, एम ए राज्यशास्त्र, एम ए अर्थशास्त्र, एम कॉम, एम एस सी ऑर्गॅनिक आणि एम ए मराठी। इंग्रजीचं 1 पद आहे, राज्यशास्त्राचं 1 पद, अर्थशास्त्रासाठी 1 पद, एम कॉमची 4 पदे आणि ऑर्गॅनिकची 7 पदे आहेत, तर मराठीचं 1 पद भरलं जाणार आहे। पहिल्या 3 पदांसाठी 28/9/2021 मुलाखत होणार आहे, तर एम कॉमसाठी 22/9/2021, एम एस सी ऑर्गॅनिकसाठी 25/9/2021, तर एम ए मराठीसाठी 28/9/2021 मुलाखत होणार आहे। एम ए प्लस नेट किंवा सेट किंवा पी एच डी असणारे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत। टीचिंग पोस्टसोबतच प्रशासकीय विभागाची पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत। पहिलं पद व्यवस्थापकाचं आहे, 27/9/2021 होणार आहे मुलाखत। कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी व एम एस सी आय टी व मराठी आणि इंग्रजी टायपिंग असणारे उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत। त्यानंतर कनिष्ठ लिपिक संस्था कार्यालय पदसंख्या 1 आहे, 27 एंट्री होणार आहे। कोणत्याही शाखेची पदवी व एम एस सी आय टी सोबतच मराठी आणि इंग्रजी टायपिंग असणारे उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत। बी एस सी असणारे उमेदवार प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी अर्ज करू शकणार आहे, 27 मुलाखत होणार आहे, पदसंख्या 2 आहे। कनिष्ठ लिपिक ग्रंथालय व कार्यालय एकूण पदसंख्या 8 आहे, 27 मुलाखत होणार आहे। कोणत्याही शाखेची पदवी व एम एस सी आय टी व मराठी आणि इंग्रजी टायपिंग असणारे उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत। वसतिगृह अधीक्षिका 27 एंट्री होणार आहे, पदसंख्या 1 आहे। कोणत्याही शाखेची पदवी असणारे उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत। त्यानंतर सेवकाची 12 पदे आहेत, 27 इंटरव्ह्यू होणार आहे। 9वी पास असणारे उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत। त्यानंतर सेक्युरिटी गार्ड पदसंख्या 3 आहे, 27 इंटरव्ह्यू होणार आहे। 9वी पास असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत। संगणक तंत्रज्ञ 1 पद भरलं जाणार आहे, 27 इंटरव्ह्यू होणार आहे। यासाठी एम सी ए किंवा एम सी एस किंवा संगणक इंजिनिअरिंग असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत। त्यानंतर श्री रिंगेश्वर विद्यालय कुडे बुद्रुक या ठिकाणी इंग्रजी विषयाचं 1 पद भरलं जाणार आहे। बी ए बी एड असणारे उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत। खेड तालुका शिक्षण मंडळामार्फत चालविल्या जात असलेल्या हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या कनिष्ठ व वरिष्ठ विभागामध्ये व श्री रिंगेश्वर विद्यालय कुडे बुजुर्ग या माध्यमिक विभागामध्ये विनाअनुदानित पूर्णवेळ, अर्धवेळ, तासिका तत्वावर, रजा मुदत, लमसम तत्वावरील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हंगामी किंवा तात्पुरत्या स्वरूपाच्या नेमणुका शैक्षणिक वर्ष 2021-22 प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे करावायच्या असून नमूद केलेले विषय व त्याची मुलाखतीची तारीख यानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र व अर्जासह
सकाळी ठीक 10 वाजता उपस्थित राहावे. कोणत्याही प्रकारचा प्रवास खर्च व भत्ता उमेदवारांना दिला जाणार नाही.